वेलकम ऑल ऑफ यू. आज आपण अभ्यासणार आहोत प्रीपोजिशन्स पार्ट फर्स्ट. यामध्ये आपण 30 प्रीपोजिशन्स, त्यांचा अर्थ आणि त्यांचे उदाहरणे, मीनिंग एंड एक्झाम्पल्स आपण अभ्यासणार आहोत. तसेच हाउ टू यूज इन द सेंटेन्स, वाक्यामध्ये त्यांचा वापर कसा केला पाहिजे हेही अभ्यासणार आहोत. लेट्स स्टार्ट. प्रथम आपण व्हॉट इज प्रीपोजिशन अभ्यासू. प्रीपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, त्याचे व्याख्या पाहू. प्रीपोजिशन इज अ वर्ड दॅट शोज द रिलेशन बिटवीन नाउन अँड प्रोनाउन्स ऑफ द सेंटेन्स. प्रीपोजिशन एक असा शब्द की जो वाक्यातील नाम आणि सर्वनाम यांच्यातील संबंध दर्शवतो. थोडक्यात, वाक्यात येणारे नाम आणि सर्वनाम, नाम आणि सर्वनाम यांच्यातील सहसंबंध काय आहे दर्शवणारा शब्द म्हणजे शब्दयोगी अव्यय. प्रीपोजिशन इज अ वर्ड दॅट प्लेस्ड यूज्ड बिफोर अ नाउन ऑर प्रोनाउन. प्रीपोजिशन एक असा शब्द की ज्याचा वापर नाम किंवा सर्वनाम याच्या अगोदर केला जातो. हे सर्व आपण एका उदाहरणाने अभ्यासू. वी आर इन द क्लास, या वाक्यामध्ये वी हे सर्वनाम आहे, क्लास हे नाउन आहे. तर ह्या वाक्यातील वी आर इन द क्लास, आम्ही वर्गात आहोत, या वाक्यामध्ये वी हे प्रोनाउन आहे, क्लास हे नाउन आहे. तर वाक्यात असणारे नाउन आणि प्रोनाउन यांचा संबंध इन या शब्दामुळे दाखवला. तर इन ही प्रीपोजिशन आहे. वी आर इन द क्लास, जर समजा आपण इन हा शब्द काढला तर वी आर द क्लास, आम्ही वर्ग आहोत असा अर्थ होतो. तर वाक्याला पूर्ण व्यवस्थित अर्थ येण्यासाठी प्रीपोजिशनची खूप आवश्यकता आहे. आता आपण 30 प्रीपोजिशन्स अभ्यासू वन बाय वन. स्टार्ट ऑन वर, स्पर्श असणे, विशिष्ट दिनांक, वेळ, वार यापूर्वी वापरतात. तर ऑनचा वापर हे या ठिकाणी केला जातो. आता याचे उदाहरण अभ्यासू. अ मोबाईल इज ऑन द टेबल, मोबाईल टेबल वर आहे. तर या ठिकाणी ऑन हे प्रीपोजिशन जे टेबल या नाउनच्या अगोदर वापरलेले आहे. त्यानंतर ही वॉज बॉर्न ऑन 10 मार्च 2010, तर त्याचा जन्म 10 मार्च 2010 झाला. तर या ठिकाणी ऑन हे प्रीपोजिशन दिनांक जे आहे त्याच्यापूर्वी वापरलेलं आहे. ऍट, कडे, निश्चित वेळ, ठिकाण सांगण्यासाठी वापरतात. माय स्कूल स्टार्ट ऍट 11:45 AM, माझी शाळा 11:45 सुरू होते. यू लुक ऍट द ब्लॅकबोर्ड, तू ब्लॅकबोर्ड म्हणजे फलकाकडे पहा. तर या ठिकाणी ऍट हे प्रीपोजिशन्स आहे. इन च्या आत किंवा आत मध्ये किंवा च्या मध्ये असा अर्थ होतो. माय बुक्स आर इन द बॅग, माझी पुस्तके बॅगेत आहेत. एक्झाम्पल्स आर इन दिस बुक, उदाहरणे या पुस्तकात आहेत. टू च्या कडे, स ला ते च्या दिशेने याप्रमाणे याचा अर्थ होतो. आय एम गोइंग टू मुंबई, मी मुंबईला जात आहे. राजू सेंट अ मेसेज टू हिज फ्रेंड्स, राजूने त्याच्या मित्रांना संदेश पाठवला. और फॉर च्या साठी किंवा च्या करिता. रमेश कॉल्ड कुमार फॉर मनी, रमेशने कुमारला पैशासाठी कॉल केला. माय फादर बॉट अ डॉल फॉर माय यंगर सिस्टर, माझ्या वडिलांनी माझ्या लहान बहिणीसाठी बाहुली आणली, विकत आणली. फ्रॉम च्या पासून, च्या कडून किंवा च्या हून. सरताज केम फ्रॉम सातारा, सरताज सातारहून आला. दे ट्रॅव्हल्ड फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी, ते काश्मीरहून कन्याकुमारीकडे प्रवास केला. विथ च्या सोबत किंवा च्या बरोबर. आय हॅड गॉन टू अमेरिका विथ माय फादर, मी माझ्या वडिलाबरोबर अमेरिकेला गेलो. मिस्टर जाधव टीचेस अ लेसन विथ मोर एक्झाम्पल्स, सुरेश जाधव खूप उदाहरणे देऊन पाठ शिकवितात. विदाउट च्या शिवाय किंवा च्या ऐवजी. वी कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर, आम्ही पाण्याशिवाय राहू शकत नाही. शी कॅनॉट ट्रॅव्हल अलोन विदाउट मोबाईल, ती मोबाईल शिवाय प्रवास करू शकत नाही एकटी.
चा ची चे याप्रमाणे याचा अर्थ. हु इज द प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया, भारताचे पंतप्रधान कोण आहे. शी ब्रॉट अ बुक ऑफ फेरी टेल्स, ती परींच्या कथांचे पुस्तक आणते. आता वरील वाक्यामध्ये प्रश्नार्थ वाक्यामध्ये कोणत्याही वाक्यामध्ये आपण प्रिपोजिशन्स वापरू शकतो. अबाउट च्या विषयी किंवा च्या बद्दल, आय टेल यू अबाउट एपीजे अब्दुल कलाम, मी तुम्हाला एपीजे अब्दुल कलाम विषयी किंवा त्यांच्या बद्दल सांगणार आहे. मिस्टर पटेल सर एक्सप्लेन्ड अबाउट अ न्यू फॉर्म्युला, श्रीयुत पटेल सरांनी नवीन सूत्राबद्दल किंवा सूत्राविषयी स्पष्टीकरण दिले. आफ्टर नंतर, आय यू कॉल मी आफ्टर 7:30 AM, तू 7:30 वाजल्यानंतर कॉल कर. शी बिकेम फॅट आफ्टर मॅरेज, ती लग्नानंतर मोठी झाली, जाड झाली. बिफोर च्या पूर्वी त्याच्या अगोदर. यू हॅव टू रीच युअर ऑफिस बिफोर 11:10 AM, तू 11:10 अगोदर ऑफिसला पोहोचलाच पाहिजे. यू सेंट मी अन ईमेल बिफोर संडे, तू रविवारच्या अगोदर ईमेल मला पाठवला. अंडर च्या खाली च्या अंतर्गत. अ डॉग स्लीप्स अंडर अ बिग ट्री, एक कुत्रा मोठ्या झाडाखाली झोपतो. अ फ्लड सिच्युएशन इज अंडर कंट्रोल, पूरग्रस्त स्थिती ही नियंत्रणाखाली आहे. नियर च्या जवळ. माय न्यू होम इज नियर द लॉर्ड गणेश टेम्पल, माझे नवीन घर गणेश मंदिराजवळ आहे. शी रिच्ड नियर द रेल्वे स्टेशन, ती रेल्वे स्टेशनच्या जवळ पोहोचली. बिटवीन च्या दरमियान, च्या मध्ये. राहुल स्टूड बिटवीन राजू अँड संजू, राहुल राजू आणि संजू च्या मध्ये उभे राहिला. शी कीप्स अ बॅग बिटवीन अ चेअर अँड अ टेबल, तिने खुर्ची आणि टेबलच्या मध्ये बॅग पिशवी ठेवते. अमंग च्या मध्ये किंवा अनेका मध्ये. अ टीचर सिट्स अमंग द स्टुडंट्स, एक शिक्षक अनेक विद्यार्थ्यांमध्ये बसतात. अ बर्ड सॅट अमंग द लीव्स, पक्षी पानामध्ये बसले. अबो वर प्रत्यक्षात स्पर्श न करता किंवा प्रत्यक्ष संबंध नाही याप्रमाणे. द हेडमास्टर पोस्ट इज अबो द टीचर, मुख्याध्यापकांचं पद हे शिक्षकाच्या वर आहे. राईट ऑल सेंटेन्सेस अबो गिवन चार्ट, सर्व वाक्य दिलेल्या तक्त्याच्या वर लिहा. अप वर कृतीसाठी किंवा ऍक्शन साठी केले जात वापरते. यू स्टँड अप नाउ, तू आता उभे राहा. चंदू कॅन क्लाइम अप दिस ट्री, चंदू या झाडावर चढू शकतो. बिहाइंड पाठीमागे. शी हाइड्स हर बॅग बिहाइंड द वॉल, तिने तिची पिशवी भिंतीच्या पाठीमागे लपवते. माय होम इज बिहाइंड द वॉल बिहाइंड द स्कूल, माझे घर शाळेच्या पाठीमागे आहे. टिल पर्यंत. यू स्टॉप हिअर टिल 1 आवर, तू एका तासापर्यंत इथे थांब. ही वॉज फाइटिंग विथ एनिमी विथ टिल हिज डेथ, तो शत्रूशी त्याच्या मृत्यू पर्यंत लढत होता. थ्रो मधून गती दर्शक. यू कॅन गो थ्रो द फॉरेस्ट, तुम्ही जंगलातून किंवा जंगलामधून जाऊ शकता. यू हॅव टू ड्राइव अ कार थ्रो हेवी ट्रॅफिक, तुम्हाला हेवी ट्रॅफिक मधून कार चालवलीच पाहिजे. बाय ने शी च्या जवळून किंवा च्या हून याप्रमाणे याचा अर्थ होतो. सबिया विल गो टू पुणे बाय द ट्रेन, सबिया ट्रेनने पुण्याला जाईल. आय एम अ टीचर बाय प्रोफेशन, मी व्यवसायाने शिक्षक आहे. टुवर्ड्स च्या कडे किंवा च्या दिशेने याप्रमाणे याचा अर्थ. सम स्टुडंट्स आर रनिंग टुवर्ड्स द स्कूल, काही विद्यार्थी शाळेकडे किंवा शाळेच्या दिशेने धावत आहेत. पॅसेंजर्स वॉक टुवर्ड्स द बस, प्रवासी बसकडे बसच्या दिशेने चालतात.
बिलो च्या खाली. टुडे टेम्परेचर इज बिलो 21 सेल्सियस. आज तापमान 21 सेल्सियसच्या खाली आहे. दे हेल्पड ओनली बिलो पॉवर्टी लेवल पीपल. ते फक्त पॉवर्टी दारिद्र्य रेषेच्या खाली लोकांना मदत केली. विदिन च्या आत वेळेच्या संबंधित याचा वापर केला जातो. यू शुड रीच युअर ऑफिस विदिन 2 आवर्स. तू 2 तासाच्या आत तुझ्या ऑफिसमध्ये पोहोचलाच पाहिजे. ही विल कम हिअर विदिन 30 मिनिट्स. तो 30 मिनिटाच्या आत येथे येईल. अराउंड सभोवताली ते जवळपास या अर्थाने. द अर्थ मूव्स अराउंड द सन. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. द स्टुडंट्स गॅदर्ड अराउंड द टीचर. विद्यार्थी शिक्षकाच्या भोवती एक ओहर वर अधांतरी स्पर्श न करता की स्पर्श नाही याप्रमाणे. द स्काय इज ओव्हर अवर हेड. आकाश आपल्या डोक्यावर आहे. द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्रीज. पक्षी झाडाच्या वर वृक्षाच्या वर उडत आहेत. डाऊन खाली खालच्या दिशेने या अर्थाने ऍक्शन यामध्ये असणे आवश्यक आहे. प्लीज सिट डाऊन माय डिअर स्टुडंट्स. कृपया माझ्या सर्व प्रिय मित्र विद्यार्थ्यांनो खाली बसा. अ बिग स्टोन रोल डाऊन द हिल. एक मोठा दगड टेकडीवरून खाली अक्रॉस पलीकडे किंवा ओलांडून. यू कॅन स्विम अक्रॉस द रिव्हर. तू नदीला पार करून किंवा नदीला पलीकडे पोहू शकतोस. अन ओल्ड मॅन कांट वॉक अक्रॉस द रोड. एक वृद्ध व्यक्ती रस्ता पार करू शकत नाही किंवा रस्ता पार करून चालू शकत नाही. ड्युरिंग दरम्यान किंवा च्या कालावधीत किंवा त्या कालावधीत. वी लिव्ड अवर अंकल्स व्हिलेज ड्युरिंग समर वेकेशन. आम्ही उन्हाळ्या सुट्टीमध्ये काकांच्या किंवा मामांच्या गावी राहत राहिलो. आम्ही काकांच्या गावी उन्हाळ्या सुट्टीमध्ये राहिलो. शी लाईक्स टू ड्रिंक टी ड्युरिंग द स्टडी टाईम. तिला चहा पिणे अभ्यासाच्या दरम्यान अभ्यासाच्या वेळेमध्ये आवडते. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. लाईक अँड शेअर विथ युअर फ्रेंड्स. थँक यू वन्स अगेन.